कृतिकला मी सांगितलं होतं, मी जेव्हा जेव्हा मराठी मेट्रोमध्ये ओपन करायचो तर मला एक सजेशनमध्ये जास्त मुलगी यायची, प्राजक्ता माळी करून. आणि ना सारखा विचार करतो, अरे हिचा प्रोफाईल माझ्या समोर काय येतो सारखा. मी एकदा विचार केला की लेट सेंड अ रिक्वेस्ट की बघू, म्हणजे नमस्कार मंडळी, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल जिचं नाव आहे महाराष्ट्र कपल. मी 3 दिवसापासून इंस्टाग्राम बघतो तर मी असं वाटतं की माझा कलर का वेगळा वाटतं, कारण की इंस्टाग्रामवरती एवढे फिल्टर वापरून मी एवढा गोरा झालो होतो पण परत त्याच कलरमध्ये आलो आहे. आणि मला कृतिकाबद्दल मला आता खूप कंटाळा येतो, तर आपण बाहेर जाऊ आणि पळू. तर मी त्याबद्दल तू पळू, मी त्याला बोलली की वॉकला जा, तुम्हाला पण लक्षात ठेव. तुम्ही असं खूप असं स्ट्रेस वाटत असेल, खूप कंटाळा आला असेल ना, तर एक्सरसाइज करायची, चालायचं. हिला स्ट्रेस कसले काय होईल, मला तर स्ट्रेस नाही, कंटाळा वाटत ना कधीतरी. ती सकाळपासून डिसाइड करते करायचं काय, कारण की आम्ही कसं माहिती का, आणि करायचं काय करायचं काय त्या नादामध्ये काहीच केलं नाहीये, त्याच्यामुळे मला जास्त कंटाळा. तर मी तिला असं बोललो आपण आता काय करायचं, रोज एक छोटासा व्लॉग टाकायचा 9-10 मिनिटाचा आणि 2 रील्स टाकायचे. आता ह्याला बोलली मी माझ्यासोबत चालायला जाऊ, हा मग मी कसला पळू, मी फिट आहे ना पळण्याची, फिट नाहीये म्हणून पळत नाहीये, एक्सक्यूज मी. पण मला एक सांग, माणूस पळायला डिप्रेशन जातं का? पळालंय ना, नाही चाललं ना माणसाने की डिप्रेशन जातं. ऐका सगळ्यांनी, जर तुम्हाला डिप्रेशन असेल तर माइंड ऍक्टिव्ह होतं, स्ट्रेस फ्री होतो माणूस. माइंड एवढूच आहे कृतिका, शांत रहा. हिचा हा बटन आहे, दाबला की बंद होतो टीव्ही. चला ब्लॉगला सुरुवात केली आहे आता इकडनं. गरम व्हायला लागलं बघा, मला घाम बघ सुटला बघा. एसी इकडेच आहे पण मला उठायला कंटाळा आहे. मी जास्त म्हणजे आराम खुर्चीत बसते, तू स्टूल वरती बसतो, पटकन जाशील तुझा. मी काय बोलतो तुला, तू कोण कॉल करते? कोणी इंस्टाग्रामवर कॉल करते, सूरज राजकुमार इज कॉलिंग. महाराष्ट्रीयन कपलला कॉल करते, महाराष्ट्रीयन कपल जरा कॉल उचल तुमचा बघू जरा. यार ये शादी किसे कहते हैं? धूमधाम से खुद की सुपारी देना. दोन तीन दिवस टाइमपास केला, टाइमपास केला, जिमला नाही गेला आणि आज त्याला माझे जिमचे अप्रतिम इच्छा आहे, पण माझे सबस्क्रिप्शन संपले, माझ्याकडे पैसे नाही खरंच. आणि म्हणून असा जाऊ शकतो, त्याला बोलू शकतो थोडं वाढून द्या मी नंतर पैसे देऊ, पण काय मला खुद्दार मी जाऊ शकते. माझ्या कल्याणला आहे, तोंड पाडून उभा आहे असा. अरे यार अशी आता ही महिने तिने बॉडी बनवली आणि मला आठवलं ना, आता कसं मिड माझा लास्ट डे 15 तारीख आली ना, आता 15 तारीख मी कुठे बनणार, तर मी आता काम करेन, आता मी कल्याणला जाईन, कारण कल्याणला आपली फीस आहे बाकी अजून 3 महिने, आता कल्याणला वर्कआउट करायला. कोणी भोईसरचे प्लीज जिम ओनर बघा प्लीज, मला द्या ना यार, मी थोडं 2-3 महिने करेन प्रमोशन तुमचा जिमचा. पान आहे कोण भोईसरचे, प्लीज रिक्वेस्ट रिक्वेस्ट प्लीज रिक्वेस्ट सर, बॉडी उतरून जाईल माझी. अरे हो एक इम्पॉर्टंट गोष्ट प्लीज प्लीज, मला एक मी तुम्हाला जी हेल्पसाठी सांगितली होती ना, इफ यू रिमेंबर, जो आपला एक सबस्क्रायबर फॅमिली मेंबर आहे त्याची किडनीचा इश्यू होता, तर त्याला ऑलमोस्ट आता मी जस्ट त्याच्याशी बोललो, ऑलमोस्ट 90,000 रुपीज पर्यंत हेल्प आली. थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी हेल्प केलं, तर मनापासून मी थँक्यू बोलतो. तुम्ही केली, जर तुम्हाला अजून कोणाला अजून करायचे असेल तर नक्कीच करा, तो व्हिडिओ बघा, तिथे डिटेल्स दिलेत. हेल्प खूप मोठी हेल्प आहे, 90,000 म्हणजे यार मला, मी एक्सपेक्ट नव्हतो करत की एवढी होईल, तर थँक्यू सो मच. मी खरंच हात जोडून तुम्हाला थँक्यू बोलतोय. मला पण जिमचे स्पॉन्सरशिप पण करा प्लीज, सॉरी मस्करी होती ती, मी करेन माझी, जस्ट जोक केला. ठीक आहे चला, तर आम्ही दोघं असे का बसलोय त्याचं कारण हे आहे, तुम्ही टायटल जर बघितलं असेल तर त्या टायटलमुळे बसलोय आज इकडे.
तर बऱ्याच जणांनी आम्हाला हा प्रश्न विचारला, पहिलेही विचारला आणि आताही विचारला. आता आपले काही नवीन फॅमिली मेंबर्स जॉईन झाले आपल्या फॅमिलीला, त्यांना असा प्रश्न आहे की आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. तर आमचं अरेंज मॅरेज आहे आणि आमचं मॅरेज जे आहे ते ठरलं थ्रू मॅट्रिमोनी साईट. तर बऱ्याच जणांना असे प्रश्न असतील की सेफ असतं का मॅट्रिमोनीवरती म्हणजे पार्टनर शोधणं, आणि त्याच्यामध्ये काय काय म्हणजे काय ड्रॉबॅक्स ड्रॉबॅक्स काय ते आम्हाला तुम्हाला सांगायचं. तुम्ही कुठल्या मॅट्रिमोनी साईटवरती रजिस्टर केलं होतं, तुम्हाला एवढं चांगलं मिळालं तेच आम्हाला पण. तुझ्या मैत्रिणी बऱ्याच जणांनी विचारलं हो, मला खूप जणींनी विचारलं हे. माझ्या मैत्रिणीच्या बहिणीसाठी जेव्हा स्थळ शोधायचं होतं तिने सुद्धा विचारलं, म्हणजे तिच्या आईने फोन केलं होतं की तू कुठल्या साईटवरती रजिस्टर केलेलं. ऑब्व्हियसली जेव्हा आपण नवीन आता अरेंज मॅरेजसाठी जर स्थळ शोधत असू तर चौकशी करणारच ना आणि विचारणारच. नॉर्मली आपण काय नातेवाईकांमध्ये बघतो की नातेवाईकांना सांगतो की असेल कोण मुलगी मुलगा तर आम्हाला सांगा. आणि आता आपण जे थोडेसे काय बोलतात ऍडव्हान्स, ते आपण नॉर्मली ऍडव्हान्स नाही म्हणजे आपण रजिस्टर करतो ना. बरोबर. कुठल्या कास्टच्या मध्ये कास्टचे पण असतात ना. कसं होतं रिलेटिव्ह मध्ये सेम आपल्याला आपल्याच चॉईसच मिळेल असं नाही, तिथे आपल्याला मॅट्रिमोनी साईट वरती थोडीशी व्हरायटी ऑफ प्रोडक्शन मिळते. खरी जेन्युइन खरी गोष्ट सांगितली ना, व्हरायटी ऑफ प्रोडक्ट व्हरायटी म्हणजे असं मी मस्करीत बोलली पण ऍक्च्युअल मध्ये तेच रिझन आहे. म्हणजे तुम्हाला जास्त ऑप्शन्स फोटो सगळं तुम्हाला दिसतात ना. बरोबर आहे. तर आता कसं आहे बघा, मी माझं एक्सपिरियन्स सांगतो, कृतिकाचा एक्सपिरियन्स सांगतो ॲज अ मुलगा म्हणून सांगतो. बघा जेव्हा मी रजिस्टर केलं होतं तर मी बऱ्याच मुलींना भेटलो होतो. आणि आजकालचं जसं जनरेशन आहे कसं आहे माहिती का, अफेअर्स सगळ्यांचे असतात ठीक आहे, म्हणजे बऱ्याच जणांचे, बाकीचे जे नसतील सगळ्यांचे नसतील म्हणजे बऱ्याच जणांचे असतात. तर काही जणांचा ब्रेकअप होतो तर लोक करतात काय, चला आता मी लग्न करतो तर मी मेट्रोमनीवरती रजिस्टर करतो. तर मी असं बऱ्याच मुलींना भेटलो आणि बऱ्याच मुलींना मी असं विचारलं की मी बोलता बोलतो, मला तुम्हाला माहिती आहे मला बोलायची सवय आणि मी बोलले मी आ गया तो मी उतर जातो बॉडी पूर्ण पाणीमध्ये. तर बऱ्याच जणांनी विचारलं पण की तुमचा अफेअर होता का, हो होता, आता रिसेंटलीच ब्रेकअप झाला. मग मी उलट रिसेंटली ब्रेकअप झालं म्हणून रजिस्टर केलं का तुम्ही, हां ते एक कारण आहे. मग असं काही असेल जर तुम्हाला असं समोरचा व्यक्ती बोलला तर त्याला तिकडेच राफराफ टोका आणि निघा. खरे की काय यार ते टेम्पररी सिच्युएशन असते, स्टेट ऑफ माइंड आणि त्याच्यामुळे ते लोक तसं डिसिजन घेतात. हे मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी, मुलं पण असं करतात आणि मुली पण करतात. तर असं स्पेसिफिक मुलींसाठी नाही बोलत आहे मी, मुलांसाठी पण बोलतोय, चुकलं असेल तर प्लीज सॉरी. आणि आम्ही असं तुम्हाला सांगत नाहीये, स्टार्टिंग व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगतो की असंच करा किंवा असंच आहे. आमचे जे एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरून आम्ही तुम्हाला थोडंसं सजेशन देतोय की तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. बरोबर. तर म्हणजे आम्ही जे सांगितलं त्याला धरूनच तुम्ही डिसिजन घेऊ नका, तुम्ही तुमचा स्वतःचा पण रिसर्च करा. बघा आमचं जे आहे लग्न भारत मेट्रो म्हणजे मराठी मेट्रो मध्ये चुकून झालेलं आहे, चुकून नाही झालं. तर ऍक्च्युली जर तुम्हाला कोणी मुलगा आवडत असेल किंवा मुलगी आवडत असेल तर माझं एक सजेशन आहे, जर तुमचं भेटण्याचं काही म्हणजे पुढे स्टेप गेलाय की भेटण्याचं कार्यक्रम आहे तर तुम्हाला जर समोरचा व्यक्ती बोलत असेल की तू एकटा ये तू एकटी ये, मुलाला तर एकटा कमीच लोक बोलतात पण जर मुलीला कोण बोलत असेल तू एकटी ये तर माझी एक रिक्वेस्ट आहे नाही नका त्या पॉइंटला नाही सांगायचं. कोणतरी हल्ली सरास जातात कदाचित हा पहिलाच पॉइंट आमचा पटणार नाही कोणाला. म्हणजे तुम्ही आता जर तुमचं लग्न ठरत असेल, तुम्ही बघत असाल मॅट्रिमोनी वरती किंवा इतर तुमच्या घरातले आणत असतील तर की एकटा जाणं काय आता म्हणजे नॉर्मल आहे, नॉर्मल आहे भेटतो सांगतात. पण आम्ही वेगळ्या म्हणजे उद्देशाने बोलतो, जे जर तुम्ही मॅट्रिमोनी साईट थ्रू जर स्थळ बघायला जाणार असाल तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की जर तुम्हाला भेटायचं असेल, पहिलीच भेट असेल तर तुम्ही एकटं जाऊ नका. माझ्या म्हणाने तर तुमच्या घरचे कोणी जाणकार सिस्टर असेल म्हणजे मोठे पण घेऊन जाऊ नका, नाहीतर ते पण ते अनकम्फर्टेबल अनकम्फर्टेबल होणार दोघांना बोलायला. बरोबर. सिस्टर ब्रदर किंवा कोणी क्लोज जे तुमच्याशी म्हणजे तुम्हाला ज्यांचं कम्फर्टेबल आहे मी बोलू शकते या, किंवा फ्रेंडला पण घेऊ शकतो असं करे, फ्रेंडला पण घेऊ शकतो. बघा माझ्या टाइमला मी एकटाच गेलो होतो कारण की माझे माझे कोणी फ्रेंड्स नव्हतेच, नव्हते मी इनिशियली मित्र नव्हते माझे एकटाच. तर हा तर मी एकटा गेलो पण तिच्याबरोबर तिच्या दोन बहिणी आल्या होत्या.
तर थोडं मला अक्षय तेव्हा भीती वाटवती, म्हणजे मी आता 2 महिने आणि मी एकटा कसा बोलला, पण असं काय पण मी देवाचं नाव घेतलं नाही. आणि त्याच्यासाठी ते शॉकिंग नव्हतं, कारण मी जेव्हा भेटणार होती म्हणजे जसं ठरलं होतं तेव्हाच मी त्याला सांगितलेलं की मी माझ्या 2 बहिणींसोबत येणार आहे. तेव्हा मला शरदने हा प्रश्न केला होता, 2 बहिणींसोबत येणार तू? एक नाही, 2 बहिणींसोबत. पण मी म्हटलं हा, म्हणजे मला लागतील त्या दोघी जणी. ते अजून पण आहेत, अजून पण लागतात सगळीकडे. तर बाकी बघा कसं आहे ना, मी तुम्हाला ह्या मेट्रोमनीवरती जर रजिस्टर करणार असाल तर प्रोफाईल जी आहे ती गो थ्रू प्रॉपर करा. जेवढं तुम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन करता येईल, मुलाचं किंवा मुलीचं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा एज्युकेशन बॅकग्राऊंड, नंतर जॉब बॅकग्राऊंड, हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. का माहिती आहे का, लग्न एक छोटी गोष्ट नाही आहे, ठीक आहे, की तुम्ही आज केलं उद्या झालं असं नाही आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टींना प्रॉपरली हो हे करायचे. समोरच्याला वाईट वाटलं तरी चालेल की तू त्यांचं वेळ. एक म्हणजे आपला अनोखी व्यक्ती असेल किंवा थोडीफार पण 2-3 दिवसाचं बोलणं असेल तर असं होतं की चांगलं वाटतं, किंवा सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतो त्या व्यक्तीबद्दल. तर आपल्याला असं होतं की विचारू की नको, पण तो जो क्षण आहे ना तो तिथे मोडायचा आणि पुढे जाऊन त्याला तो ती गोष्ट विचारायची, म्हणजे चौकशीसाठी किंवा काय. जसं शरद माझं मी हा मी आता तुम्हाला, मला तेव्हा राग आला होता, पण मी नंतर खूप खूप विचार केला आणि मग मला तो पटलं. मला ॲक्च्युली मी श्रद्धाताई जर व्हिडिओ बघत असेल, श्रद्धाताईनी मला माझं 12th ग्रॅज्युएशनचं पे स्लिप, आय कार्ड सगळं मागितलं होतं. जसं आमचं भेटण्याचं कन्फर्म झालं ना त्याच्यानंतर, कारण की आमचं काही कोणाचं रिलेशन नाही, एक दुसऱ्याचं रिलेशन नव्हतं, आम्ही ओळखत नव्हतो एक दुसऱ्याला. तर मला त्या मी पाठवलं ताईला, सांगितलं 10th तुमचं ह्याचं 12th किंवा ग्रॅज्युएशन आणि तुमची जी करंट सॅलरी स्लिप आहे ती प्लीज तुम्ही सेंड करा, असं पाठवलं. तर ते शरदला म्हणजे वाचून मिळते, त्याच्या डोक्यात असं असेल की का मागितली, मी जेन्युइन नाही वाटलो म्हणून मागितली का. तसं नसतं. समोरचा जेन्युइन नाही आहे म्हणून मागतो, ते आपल्या शहानिशेसाठी महत्वाचं असतं. बरोबर आहे. आणि जर मी पण माझी बहीण देणार असेल तर ऑब्व्हियसली मी त्या व्यक्तीचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणारच ना. आजकाल काय फ्रॉड, तुम्हाला माहिती आहे, नॉर्मल आपल्या इथे फ्रॉड होणं किंवा करणं खूप सिम्पल आहे, कोणीही करू शकतं. तर त्या सेकंडसाठी मला, जर मी कोणी मुलगा म्हणजे मुलं तर बघतात कमी बघत असेल, पण जर तुमचं असं समोरच्या व्यक्तीने जर मागितलं की तुमचं पे स्लिप द्या, आय नो पे स्लिप डिस्क्लोज करणं आहे ते सगळं पण ठीक आहे, पण एक सिक्युरिटीसाठी क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी व्यक्ती मागू शकतो. तर इज नो हार्म इन शेअरिंग इट. लग्न करणार आहे ना, ऑब्व्हियसली दोन फॅमिली एकत्र येणार आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे. तर देण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बिंदास द्या, मीही दिलं. आणि बघा, जर मी नसतं दिलं, मी त्या दिवशी रागाने असं केलं असतं की जाय मेरे को नाही करणे का, मेरे को नाही भेजणे का, मी नाही पाठवत, जा काय झालं असतं. आज तर महाराष्ट्रीयन कपल नसतं, आज आम्ही दोघं इथे वेळे बसलो नसतो तुमच्या समोर, ठीक आहे. बरोबर. आणि असं नाही या समोरचं, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये हे नका ठेवू की मी असं बोलली तर याला राग येईल का. मी आता खरोखर सांगते, म्हणजे शरद आणि आम्ही बोलत होतो, जशी सिच्युएशन जी मी खरोखर फेस केली, आम्ही दोघं बोलत होतो तर ऑब्व्हियसली आता लग्नाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलतोय तर थोडस असं सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालं होतं. तर मला असं झालं होतं की आता ताई मागेल तर शरदला कसं वाटेल, कशाला मागते ताई, असं माझ्या मनात आलं होतं तेव्हा की अरे यार तुला खरंच राग आला असेल का, त्याला राग आला असेल का, किंवा त्याला काय वाटलं, कारण तू नंतर बोललास माझ्यासोबत त्या संध्याकाळी. हां, त्या दिवशी त्यांनी काहीच रिप्लाय नाही केला. तर माझ्या डोक्यात असं आलं, पण तसं तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतं म्हणून मी सांगितलं की आपल्याला असं भले वाटेल की अरे हे चुकीचं आहे का, किंवा त्याला काय वाटेल, समोरच्या व्यक्तीचा यामध्ये विचार करू नका, यामध्ये ऍटलीस्ट या बाबतीमध्ये, कारण तो तुमच्या आयुष्याचा प्रश्न. करेक्ट. आणि कसं, एकदा लग्न झाल्यानंतर तुम्ही काय मग ते पुढचा प्रोसेस, पण ते त्यापर्यंत आपल्याला जायचं नाही, ठीक आहे. आपण चांगल्या फॅमिलीमध्ये आहे तो, तर आपण हे सगळं करायला तर करत नाही ना लग्न. तर मी मला बघा कसं आहे ना, एक सिम्पल आहे माझं, एवढं माझ्या डोक्यात होतं की जोड्यावरून बनून येतात, ठीक आहे. पण आपण आपल्या प्रकारे प्रयत्न बघा, हे कृतिकाच्या फॅमिलीने माझं क्रॉस व्हेरिफिकेशन पेन केलं होतं, माझ्या सोसायटीच्या लोकांना विचार, जे मला माहितीच नव्हतं, जे मला माहितीच नव्हतं, एका वर्षात मला कृतिकाने सांगितलं की आम्ही विचारलं होतं,
मी नाही केलं होतं कारण की माझ्या घरचे बघा माझे मम्मी पप्पा मी माझे आणि असं नाहीये शरदच्या घरी म्हणजे तशी सिच्युएशन होती मम्मी पप्पांना शक्य नव्हतं मी लांब राहायची म्हणून पण मुलांकडून सुद्धा मुलींची चौकशी केली तुम्ही पण केली पाहिजे असं नाही की फक्त मुलींनीच केलं तर मुलांनी पण प्लीज मुलींची चौकशी करा ठीक आहे तुम्हाला म्हणजे कुठून ना कुठून आता जसं आम्ही एकदम अनोळखी होतो पण कुठून तरी काहीतरी धागादोरा मिळतो किंवा काही कनेक्शन असतं कोणाचं तर त्याच्या थ्रू ऍटलीस्ट एका माणसाकडून तरी आपल्याला चौकशी करता आली पाहिजे थोडाफार म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड म्हणा किंवा त्या मुलाचं वागणं किंवा काय त्याबद्दल कारण तो तर असं काय काय सांगेल की मी असा आहे किंवा तसा आहे पण ऍक्च्युअलमध्ये त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींना जे माहिती आहे त्याच्याबद्दल ते म्हणजे ते लोक परफेक्ट सांगू शकतात तर चौकशी महत्त्वाची आहे खूप महत्त्वाची खूप महत्त्वाची आणि बघा जर असं कोणाला मनामध्ये असेल की यार लव्ह मॅरेजमध्येच खूप मजा असते आणि म्हणजे लव्ह मॅरेजमध्ये बिंदास फिरतं असं काहीच नाही की आधी आपण आधीच आपण ऑलरेडी एकमेकांना किती ओळखत असतो अरेंज मॅरेजमध्ये ओळखत नाही तर असं काहीही नसतं ते आमच्या लग्नावरून तुम्हाला समजतं काहीच नसतं म्हणजे आम्ही असं पण नाही की आम्ही बोलणं सुरू केलं आणि आमचं खूप म्हणजे एक वर्षांनी दीड वर्षांनी लग्न झालं हो ना शरद अगदी हार्डली एक दोन म्हणजे एक दोन महिन्यानंतरच आमचं जे बोलण्याचं होतं नंतर ते पाऊस लागला म्हणून भेटलो नाही त्याच्यानंतर भेटलो पण जास्त काही असं दिवस नाही गेले की त्याच्यामुळे हा की आम्ही खूपच ओळखलं आणि मग लग्न केलं तर असं नाही आहे की लव्ह मॅरेजमध्ये खूप चांगले ॲडव्हान्टेजेस हां त्याचे वेगळे आहेत ॲडव्हान्टेज असं नाही आहे जर तुमच्या लाईफमध्ये गर्लफ्रेंड असेल तर नाही तर सिंगल असेल तर काय नाही होणार बेटर म्हणून रजिस्टर करा आणि असं नाही मला बघा मला पण असं वाटेल अरे अरेंज मॅरेजमध्ये काय समोरच्या व्यक्तीला आपण ओळखणार नाही काय कसं करायचं पण असं काहीच झालं नाही यार मी एकदम काय म्हणलं ते बोलतात ना मॅग्नेट अटॅच झालं एकदम आणि आमचं बघा जर पहिली गोष्ट जर तुम्ही कुठल्या व्यक्तीशी लग्न करणार असाल तर फर्स्ट थंब ऑफ रूल आहे ती समोरच्या व्यक्तीला ॲज अ फ्रेंड म्हणून फ्रेंड समजा बायको नंतर ते पुढचं मित्र बनवा नंतर तिला कामाला लावा तुम्ही पण मैत्री हा फ्रेंडशिप करणं खूप गरजेचं आहे बाकी प्रेम होत राहतं अरे खूप टाईम आहे धीरे धीरे तो प्यार होता ना आणि मी तुम्हाला एक हॅक सांगतो आता हा जाता आता व्हिडिओ जाता आता हॅक सांगतो आता मेट्रोमधी साईडवरती तुम्ही रजिस्टर करता बरेच सर्व्हिसेस चार्जेबल असतात तुम्हाला खूप पैसे लागतात 4,000 भरा 5,000 भरा पण जे लोकांना खरोखर जेन्युइन त्याच्या थ्रू जायचं ते लोक जाऊ शकतात आणि जर जरा नाही जमत असेल तर मी हा हॅक कसा सांगू म्हणतो त्या मुलीला फेसबुकवर शोधायचा तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची आणि हा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जरी असेल तरी पण हे करायचं जे मी पहिले सांगितले पैसे वाचवण्याचा मी तुम्हाला टिप्स सांगितला कारण की मी जिथे रजिस्टर केलेला त्यांनी किती फी 6,000 मी एक ऑलरेडी इथे जीवनसाथीवरती 2,000-3,000 ऍक्च्युली माझं पण असंच झालं आता मी सांगते झी मराठी थ्रू तुमचं आमचं जमलं ते साईट आली होती आणि तिकडे ताईने माझं रजिस्ट्रेशन केलं होतं असं चांगल्या दिवशीच केलं होतं काहीतरी आणि त्याच्यामध्ये आम्ही 2,200 रुपये भरले होते काहीतरी 2,000 रुपीज भरले होते त्याच्यातून पण खूप खूप चांगली चांगली स्थळं आली असं नाही आहे की नाही आली पण पुढे काय बोलणं नाही झालं आणि इकडे मी काहीच रजिस्टर नव्हतं केलं मी जस्ट असंच की म्हटलं सर मराठी मॅट्रिमोनीवरती पण रजिस्टर करून ठेवलं बघू काय म्हणून मी रजिस्टर करून ठेवलेलं आणि मी ते बघायची पण नाही कारण मला इतके रिक्वेस्ट यायचे ना रोज असे 500-400 असे भरलेलेच असायचे मग मी ते ओपनच करायची मग आणि ते मी असंच रजिस्टर पण माझं लग्न त्या फ्रीवाल्या आमचं जे सबस्क्रिप्शन मला काही कामालाच नाही आलं असं म्हणून खूप जास्त चार्जेस घेतात आजकाल कृतिका खूप चार्जेस आहेत मला माझे कस्टमर होते ते मला म्हणला अरे मी माझ्या मुलीसाठी 25,000 मध्ये shaadi.com VIP सर 25,000 म्हणजे काय खायची गोष्ट आहे का अरे यायला खूप पण ठीक आहे तुम्ही तुमच्यापर्यंत तुमची तुमचं जर असेल कंडिशन टू पे इट इफ यू डोंट तर तुम्ही दुसरे ऑप्शन्स हॅक पण क्रॉस व्हेरिफिकेशन करा आणि जाता तर मला अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला माहिती का खूप जोक आहे मी कृतिकाला पहिले पण सांगितलं आणि जर कधी चुकून हा व्हिडिओ त्या व्यक्तीने जर बघितला इन फ्युचर जर मी कधी चुकून फेमस झालो तर मी सांगून ठेवतो काही कृतिकाला मी सांगितलं होतं मी जेव्हा मराठी मेट्रोमध्ये ओपन करायचो तर मला एक सजेशनमध्ये जास्त मुलगी यायची प्राजक्ता माळी करून आणि ना सारखा विचार करतो हिचा प्रोफाईल माझ्यासमोर काय येतो सरकार का मी एकदा विचार केला की लेट सेंड अ रिक्वेस्ट की बघू म्हणजे त्यांचं चांगलं अजून पण ते आहेत अजून पण आहेत त्यांचं लग्न नाही झालंय
नाही शरदनी ही गोष्ट मला सांगितली होती. मी ना जेव्हा सजेशन मध्ये मॅच, अरे मी बोललो यार कुठे माझा मॅच आणि तिकडे माझा मॅच घंटा होणार आहे तर काय आता म्हणजे थोडस मी असं चुकून टाकून दिलं असत तर याच नोट मी ऍक्च्युली खरं हे खरं आहे, मी खरं सांगते, मी खोटं नाही, मी बनवून नाही बोललोय. मी कृतिकाला बरं की अरे कृतिका सारखं यायचं सारखं मला ते सजेशन प्राजक्ता वाली, मग तिचं मी अॅन्युअल इन्कम आणि मी बोला आपला अॅन्युअल इन्कम थोडस कमी आहे, त्याचं थोडं जास्त आहे, राहू द्या तू ती ऍक्टर आहे आणि आपण कुठे आपण स्वतःला मॉडेल समजतो पण नाही येत आपण नाही येत तर सोडून दे. तर याच नोट वरती हिच्याशी मी लग्न केलं आणि याच नोट वरती मी हिच्याशी लग्न केलं, नाहीतर काय बघितलं असतं तिला पण आणि केलं पण. तर चुकून प्राजक्ता माळी इफ इन फ्युचर कधी जर व्हिडिओ व्हायरल गेला आणि जर तुम्ही बघितला तर नक्कीच या व्हिडिओ वरती कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल या चॅनल वरती तर सबस्क्राइब करा. त्यांनी बघितलं पण नसेल तुझी प्रोफाइल जी तुला मॅच मध्ये येत होती ती. हा अरे मला येत होती एवढं मनाला नको लावून. ठीक आहे, ह्याच नोट वरती तुम्ही पण झोपा. हो आम्ही तुम्हाला माहिती ब्लॉग खूप लेट शूट करतो आणि रात्री शूट आणि खूप मजा येते इंस्टाग्राम रील शूट करायला, खूप मजा येते. तर अशीच मजा ती कायम राहून देत आणि टेक केअर, बाय बाय, गुड नाईट. आता मी कॅमेरा जोरात मारणार, काल जोरात मारा तिचं त्याचं डोकं दुखतंय तर मी आज मारणार नाहीये. ठीक आहे, बाय बाय बाय. चलो सो प्लीज सपा करा सारा खबर सबरा करा सारा सारा वॉटेवर.